नमस्कार शेतकरी मित्रांनो, ग्रेप बस्टर यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मी आहे डॉक्टर सतीश भोंडे, कांदा पीक विशेषज्ञ। आणि आज कांद्यामध्ये काही समस्या शेतकऱ्यांना येत आहेत, भेडसावत आहेत, आणि याचा अनुमान आपण अगोदरच लावलेलं होतं की सध्य जे वातावरण आहे, ज्या प्रकारे हवेतला आणि जमिनीतला ओलावा वाढलेला आहे, अशा वातावरणामध्ये करपा रोग येण्याची शक्यता ही पिकावरती खूप जास्त असते आणि वेगवेगळ्या प्रकारचे करपा रोग या कांदा पिकावरती येत असतात। आता सध्याचं हवामान हे कांदा पिकावरील करपा रोगाच्या वाढीस किंवा त्यांचा प्रसार होण्यास हे अत्यंत पोषक आहे आणि म्हणून करपा रोगाची योग्य दखल घेऊन आपण जर वेळीच उपाययोजना केली तर आपलं संभाव्य नुकसान हे टळू शकतो आणि त्या दृष्टीनेच आज आपल्याला मी मार्गदर्शन करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, कांदा पिकावरती तीन प्रकारचे करपा रोग आपण सध्या अनुभवतो आहे। एक तर आहे ज्या ठिकाणी थोडंसं उष्ण हवामान आहे आणि हवेतील आर्द्रता खूप जास्त झालेली आहे, कारण पाऊस वारंवार होतो आहे, सूर्यप्रकाश कमी आहे, सकाळच्या प्रहरी दव पडतं, काही ठिकाणी धुकं पडतं आणि अशा वेळेला आपल्या पिकावर अल्टरनेरिया पोराय या नावाच्या बुरशीमुळे होणारा जांभळा करपा येतो। या जांभळ्या करपामध्ये पिकाचे शेंडे अगोदर जळतात, त्यानंतर पिकावरती पिवळसर डाग दिसतात आणि या डागांच्या मध्यभागी डोळ्याच्या आकाराचा जांभळा डाग दिसतो, म्हणून याला जांभळा करपा असं म्हणतात। दुसरा करपा आहे, त्याचं नाव आहे स्टेमफिलियम करपा। स्टेमफिलियम व्हेसिकॅरियम नावाच्या बुरशीमुळे तो होतो, याला आपण पिवळा करपासुद्धा म्हणू शकतो, कारण रोपांची किंवा पिकाची जी पानांची आतली बाजू असते ती पूर्णपणे जळाल्यासारखी होते किंवा पिवळी पडते आणि बाहेरची बाजू मात्र हिरवी राहते, हे याचं प्रमुख लक्षण आहे। आणि तिसरा जो करपा आहे त्याला आपण काळा करपा म्हणतो, तो आहे कोलेट्रोट्रिकम ग्लोइस्पोरेडेस नावाच्या बुरशीमुळे होणारा। आता ह्या तिन्ही ज्या रोगांचे जी लक्षणं आहेत ती वेगवेगळी आहेत। नावाप्रमाणेच काळा करपा म्हणजे पिवळ्या डागाने त्याच्यावर काळे काळे ठिपके, त्याच्या माना लांबतात, पात वेडीवाकडी होते आणि कमजोर होते आणि अशा वेळी आपलं पीक चांगलं उत्पादन किंवा चांगली जे बल्ब आहे त्याचा जी गाठ आहे ती चांगली न भरल्यामुळे खूप मोठा आर्थिक फटका बसतो। या सगळे जे करपे आहेत त्या तिन्ही करपा रोगांमुळे पिकाचं खूप मोठं आर्थिक नुकसान होतो आणि म्हणून त्यांची काळजी आपल्याला वेळेवरतीच घ्यायची। तर अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हवेतील आर्द्रता वाढलेली आहे आणि तापमान थोडंसं उष्ण आहे, अशा वेळेला आपल्याला मॅनकोझेम किंवा क्लोरोथॅलोनिल या औषधांची फवारणी आपल्याला 2 ते 2.5 ग्राम प्रति लिटर याप्रमाणे संरक्षक फवारणी म्हणून घ्यायची। काळा करपा ह्या रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला झिनेप किंवा झायरम किंवा हेक्झॅकोनाझोल ह्या प्रकारची औषधं आपल्याला वापरायची आहेत। झिनेप असेल तर 1 लिटरला 2.5 ग्राम, झायरम असेल तर 1 लिटरला 3 मिली कुमानेलसारखं जे औषध आहे ते, आणि हेक्झॅकोनाझोल असेल तर 2 मिली प्रति लिटर याप्रमाणे आपण फवारणी करायची। फवारणीच्या दरम्यानमध्ये ॲडजुवंट अवश्य वापरला गेला पाहिजे। सकाळच्या प्रहरी दव पडलं तर ते झटकून टाकायचं, त्याच्यामुळं आपला रोगाचा प्रसार होण्यास प्रतिबंध निर्माण होतो। शिवाय धुकं जर असेल तर आपल्याला जांभळ्या करपाची शक्यता असल्यामुळं रोग येण्याची वाट न पाहता आपण मॅनकोझेब किंवा क्लोरोथॅनोनिल ह्या बुरशीनाशकांची स्पर्शजन्य बुरशीनाशकांची फवारणी आपल्याला करायची आहे आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲडजुवंट वापरायचं आहे। शिवाय जमिनीमध्ये आपल्याला मायक्रोराजाचा वापर करायचा आहे, जैविक खतांचा वापर करायचा आहे। अशा प्रकारे आपण आपल्या पिकाला बळकटी देऊन बुरशीनाशकं वापरली तर निश्चितपणे या रोगांचा आपण संरक्षणात्मक उपाययोजना करून रोग येण्यापासून आपल्या पिकाला वाचवू शकतो। आता काही शेतकरी असं सुद्धा विचारतात की या परिस्थितीमध्ये आम्ही पिकाचं नियोजन कसं करायचं, कारण अनियमित हा नेहमीसारखा पावसाळा नाही आहे, जमिनीत ओल खूप वाढलेली आहे, पाऊस जोराचा होतो आहे आणि इकडे पीक जे त्याची नैसर्गिकरित्या वाढ व्हायला पाहिजे ते वाढवत नाही, तर याच्यामध्ये आपल्याला परिस्थितीनुरूप काही बदल हे करायचे असतात आणि त्यासाठी पिकाचं नियोजन करताना आता आपल्याला सपाट वाफ्यांऐवजी गादी वाफे वापरायचे शक्यतो, त्यानंतर सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर करायचा जो आपल्याला गादी वाफ्यांवरती चांगल्या पद्धतीने करता येतो,
नर्सरीमध्ये रोप टाकताना सुद्धा हे करायचं आणि तसंच सूक्ष्म सिंचन किंवा ड्रीप असेल तर कांदे लागवड करताना सुद्धा आपल्याला गादी वापस वापरायची आहे. शिवाय मुख्य शेतामध्ये आणि रोपवाटिकेमध्ये दोन्ही ठिकाणी तुम्हाला मायक्रोरायझाचा वापर करावा लागतो, त्याचप्रमाणे जीवाणू खतांचा वापर करावा लागतो. जमिनीची प्रक्रिया करणं गरजेचं आहे कारण जमिनीतल्या बुरशी कार्यान्वित झालेल्या आहेत आणि त्याचा त्यामुळं रोगांचा आपल्या पिकावरती प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. ते होऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा, बॅसिलस आणि सुडोमोनास ही जी जैविक बुरशीनाशक आहे त्यांचा वापर आपल्याला करायचा आहे. तसंच रोपं जेव्हा आपण नर्सरी टाकतो त्या नर्सरीमध्ये जे बी वापरतो आपण ते बियाण्याची सुद्धा प्रक्रिया करणं गरजेचं आहे. म्हणजे एकंदरीत काय मित्रांनो, तर सध्याच्या परिस्थितीमध्ये रोगकारक बुरशींचा प्रादुर्भाव बियाण्यावरती, बियाण्याच्या उगवणीवरती, रोपांच्या वाढीवरती आणि तसंच आपलं पीक जे आपण लावलेलं आहे त्या रोपाच्या वाढीवरती सुद्धा होण्याची शक्यता आहे आणि उत्पादनामध्ये घट येण्याची शक्यता जास्त असल्यामुळे आपल्याला संरक्षक उपाययोजना कराव्या लागतात. रोग आल्यानंतर आपण धावपळ करतो तेव्हा बरंचसं नुकसान आपला होऊन गेलेलं असतं. म्हणून आपल्याला माहीत आहे की ही परिस्थिती रोगास पोषक आहे, त्याच्यामुळे आपण रोग येण्याची वाट न पाहता एक दोन फवारण्या ह्या संरक्षणात्मक घ्यावा. तसंच आपल्याला पेरणी जे बियाण्याची करायची आहे ती पातळ करायची, म्हणजे आपल्या जमिनीमधला ओलावा आहे त्याचा परिणाम पिकांच्या म्हणजे कांद्याच्या रोपांवरती होणार नाही, आर्द्रता त्या ठिकाणी जमणार नाही आणि रोपं पातळ असल्यामुळे त्यांची कांडी ही चांगली तयार होईल आणि लागवडीसाठी लवकर तयार होईल. तर सध्या आपण एवढ्यापर्यंतच मार्गदर्शन घेऊया कारण सध्या परिस्थितीमध्ये तुम्हाला हे करणं आवश्यक आहे. याच्यापुढे जसजसं तुमचं पीक पुढे जाईल आणि त्याला मग खतांचं नियोजन कसं करायचं, पीक संरक्षण आणखीन इतर काय घ्यायचं, तण नियंत्रण कसं करायचं याविषयी आपण पुढे बघणार आहोत आणि अगोदरसुद्धा आपण अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याचंही तुम्ही अवलोकन करा जेणेकरून आपला विनाकारण खर्च न होताना आपण पिकाचं चांगलं व्यवस्थापन करू शकतो. आपल्या काही आणखीन विशेष शंका किंवा काही प्रश्न असले तर विचारा, तुम्ही सांगतो आम्ही, या खिडक्यामध्ये तुम्ही ते विचारा, आम्ही त्याचं समाधानकारक उत्तर देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.